मित्रांनो आपण बघत आहोत मॅथ फर्स्ट चॅप्टर नंबर 6 स्टॅटिस्टिक. आज आपण नवीन चॅप्टरला सुरुवात एका नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहोत. टॉपिकचं नाव आहे पाय डायग्राम. पाय डायग्राम समजून घेण्यासाठी आपण एक सॉल्व एक्झाम्पल घेतलंय आपल्या बुक मधलं. बघा या टॉपिक मध्ये पाय डायग्रामच्या कुठलंही गणित हे दोन एरो मध्ये दिलेलं दोन रो मध्ये दिलेलं असेल. ठीक आहे. सोल्यूशन मध्ये तुम्ही तीन कॉलम तयार करायचे. किती कॉलम तयार करायचे? तीन. ओके. पहिला रो हा पहिल्या कॉलम मध्ये लिहून घ्यायचा. पहिला रो बघा काय कलर मी लिहिलं कलर व्हाइट ब्लॅक ब्ल्यू ग्रे रेड. ओके. आणि सगळे झाल्याच्या नंतर खाली मी एक टोटल नावाचा शब्द लिहिला. नंबर दोनचा रो जो आहे तो नंबर दोनच्या कॉलम मध्ये लिहायचा. काय ते बघा नंबर ऑफ बाय सेकंद. नंबर ऑफ बाय सेकंद किती आहेत त्या 10, 9, 6, 7, 4. या सर्वांची सम इथे करायची म्हणजे टोटल मारायची. या सर्वांची सम येते मित्रांनो 36. ओके. आणि आता हा झाला आपला पहिला रो त्याला आपण पहिल्या कॉलम मध्ये कन्वर्ट केलं. हा झाला आपला दुसरा रो त्याला आपण दुसऱ्या कॉलम मध्ये कन्वर्ट केलं. आणि हा जो तिसरा कॉलम आहे हा आपल्याला मनानं तयार करावायचा असतो मित्रांनो. गणित कुठलंही यो पाय डायग्राम वरच्या पाय डायग्राम वरचं तिसऱ्या कॉलमचं नाव हेच घ्यायचं मेजर ऑफ सेंट्रल अँगल. लक्षात ठेवा इथे क्वेश्चन काही ठीक आहे तरी तिसऱ्या कॉलमचं नाव काय घ्यायचं मेजर ऑफ सेंट्रल अँगल. आता बघा आता मेजर म्हणजे माप काढायचे कोणाचे काढायचे आपल्याला सेंट्रल अँगलचे. कसे काढायचे बघा इज इक्वल टू द साइन टाका आलेली टोटल खाली घ्या. किती आलेली टोटल 36 आउट ऑफ याच्यामध्ये किती आहे 10 इंटू 360 ने त्याला मल्टीप्लाय करा. आता 36 वजा 36. ओके. इथे पण तसंच 36 खाली वर किती घेतला 9 इंटू किती मल्टीप्लाय करायचं 360 36 कटले. इथे पण तसंच मित्रांनो 36 खाली घेतले वर किती येत बघा 6 इंटू किती मल्टीप्लाय करायचं 360 ना. या इथे पण तसंच खाली घ्यायचे 36 वर घ्यायचे 7 आणि किती मल्टीप्लाय करायचं 360 ना. इथे पण तसंच मित्रांनो खाली घेतले 36 वर किती आहेत रेड कलरचं सायकल किती आहेत 4 म्हणून वर घेतले 4 इंटू किती मल्टीप्लाय करायचं 360 ना. आता 36 सर्व ठिकाणी मी काढले मित्रांनो मग काय 36 वजा 36 म्हणजे 36 एका 36 36 एका 36 36 एका 36 36 एका 36 36 एका 36. आता तुम्हाला माहिती आहे डिनॉमिनेटर मधला वन लिहत नसतात वरती किती राहिले सांगा 10 इंटू 10 100. आता वन लिहत नसतात डिनॉमिनेटर मधला किती राहिले 9 इंटू 10 10 9 90 90. आता बघा मित्रांनो वन लिहायचं नाही डिनॉमिनेटर मधला वर आले 6 इंटू 10 6 इंटू 10 10 6 60 60. ओके. आता किती राहिले मित्रांनो 7 इंटू 10 7 10 70 9 70. किती किती राहिले मित्रांनो 4 इंटू 10 4 10 40 9 44. याची पण सम करा मित्रांनो ही ऑलवेज 360 आली पाहिजे. किती आली पाहिजे ही 360. जर ही सम 360 आली नाही तर समजायचं याच्यात आपलं काहीतरी एखादं कॅल्क्युलेशन रॉंग झालेलं आहे आणि डबल चेक करून पाहायचं. ठीक आहे. आता हा टेबल तयार झाल्याच्या नंतर एक सर्कल ड्रॉ करा. एक अंदाजे रेडियस घेऊन एक सर्कल ड्रॉ करा. मी ते एक सर्कल ड्रॉ केलेला आहे. ठीक आहे. त्या सर्कल मध्ये एक असं रेडियस घ्या. हे मी रेडियस घेतलं ओ काही पण नाव देऊ शकता तुम्ही इथे नाही दिलं तरी चालेल इथे. ठीक आहे. हे ओ ए नावाचं मी रेडियस घेतलं. आता डीच्या सहाय्याने आपल्याला अँगल मेजर करायचे. पहिले व्हाइट कलरचा सायकल किती आहे 10 आणि त्याचा सेंट्रल अँगल किती आला 100. आपल्याला काहीच नाही हे काहीच नाही पाहायचं हा अँगल किती आहे बघतो पहा किती आहे 100. मग 100 घ्यायचं. बघा मी डी ठेवतोय मी डी ठेवली आणि इकडनं ए पासून काउंट करा 0. काही मुलं काउंटिंग चुकवतात. जिकडून आपण मोजतोय ना तिथला 0 पाहायचा. इकडनं मी स्टार्ट करतोय मग 0 10 20 30 40 50 60 70 80. मिडलला किती असतं मित्रांनो 90 आणि हे झाले 100. मी 100 ची एक मार्क केली मित्रांनो. ओके. मी पहिले मार्क करून देतो अशा. आता आपण याला जॉईन करू स्केलच्या सहाय्याने. ओके. या ठिकाणी तुम्ही याला नाव देऊ शकता.
इथे किती डिग्री होतो ते लिया 100 डिग्री आणि कुठल्या कलरचा बाय बायसी कलर त्या व्हाईट मग या ठिकाणी तुम्ही असं व्हाईट लिहायचं व्हाईट ओके आता व्हाईट बायसिकल झाल्यानंतर खालच्या मित्रांनो ब्लॅक ब्लॅक कलरचा बायसिकल किती अँगल आहे त्याचा सेंट्रल अँगल 90 डिग्री मग आता आपल्याला 90 डिग्री घ्यायचं मित्रांनो परत मी परत डी हातामध्ये घेतली आता या रेडियसवर तुम्हाला डी ठेवायची आहे या पद्धतीने बघा मग या डीकडे लक्ष द्या हा झिरो माझा डी चं सेंटर स्टार्ट करा झिरो टेन ट्वेंटी थर्टी फोर्टी कुठे नाईन्टी हे इथे इथे येणार मित्रांनो तो डॉट ठीक आहे डी काढून घ्या स्केल घ्या हे जॉईंट करून घ्या अँगल लिहून टाका मित्रांनो हा किती डिग्रीचा आहे हा 90 डिग्रीचा ओके आणि कोणत्या कलरचा बायसिकल आहे मित्रांनो त्या ब्लॅक मग इथे तुम्ही लिहू शकता ब्लॅक बी एल ए सी के ब्लॅक ओके चला नेक्स्ट ब्लॅकच्या खाली काय आहे मित्रांनो ब्ल्यू ब्ल्यू कलर किती आहे ब्ल्यू कलरचा सेंट्रल अँगल 60 आता 60 घ्यायचंय मित्रांनो परत मी डी घेतो हातामध्ये आता तुम्हाला या रेडियसवर डी ठेवायची आहे बघा कशा पद्धतीने ठेवतोय मी आणि 60 हे बघा या झिरोवर हे टिंब आलं आपलं म्हणजे सेंटर आलं आणि हे जे खालची रेडियस आहे या लाईनवर आली बरोबर ओके 60 घ्या 0 10 20 30 40 50 60 60 ची लाईन मित्रांनो ही इथे येते ओके इथे आला 0 आपण पॉइंट परत स्केल वापरून तुम्ही याला जॉईन करून घ्या इथे लिहून टाका मित्रांनो 60 डिग्री हे उन्हा फोडतोय मी 60 डिग्री आणि कोणत्या कलरच्या व्हाईट घ्यायच्या ब्ल्यू कलरच्या इथे आपण ब्ल्यू लिहू शकतो ब्ल्यू ओके त्यानंतर मित्रांनो ग्रे ग्रे कलर किती टक्के 70% परत डी घ्यावं लागेल मित्रांनो आपल्याला आता ही रेडियस वापरा ग्रे 70 स्टार्ट करा मित्रांनो इकडनं इथन स्टार्ट केलं या ठिकाणी तुम्हाला 70 मिळतो हे मिळाले 70 याला जॉईन करून घ्या 70 वाल्या कोणत्या बायसिकल आहेत त्या कोणत्या कलरच्या आहेत ग्रे या ठिकाणी तुम्ही 70 डिग्री आणि ग्रे आता खाली बघा 70 च्या खाली एकच अँगल राहिला आता हा घ्यायचा मग शेवटचा मोजण्याची गरज नाही तो राहिलेला शिल्लक तोच असतो मग हा कितीचा बरे राहिलेला 40 डिग्रीचा मग इथे तुम्ही 40 डिग्री आणि कोणत्या कलरचा बायसिकल आहे मित्रांनो त्या रेड रेड ही झाली तुमची कंप्लीट पाय डायग्राम सेकंड एक्झाम्पल पाहू मित्रांनो आपण पाय डायग्राम बघा तरी बघा काय दिलेलं आहे प्लेसेस पहिला रो आहे प्लेसेस त्याला आपण उभं लिहून घेतो प्लेसेस मध्ये काय दिलेलं आहे ते बघा बरं फॅक्टरीज हाऊसेस रोड्स शॉप्स अँड ऑफिसेस त्याच्या खाली अदर्स ओके आणि अदर्स झाल्यावर एक शेवटचा मनानं रो तयार करायचा त्याला नाव द्यायचं टोटल ओके सेकंड रो जो आहे तो सेकंड कॉलम मध्ये उभा लिहू काय त्याचं नाव सप्लाय ऑफ इलेक्ट्रिसिटी सप्लाय ऑफ इलेक्ट्रिसिटी डिजिट दिलेले बघा 24 14 7 5 6 आणि 4 मित्रांनो यांचे सर्वांची लास्ट रो मध्ये काय मारायची आहे बेरीज मारायची आहे ऍडिशन करायची आहे सम करायची आहे त्याच्या सम केली तर ती येते 60 आता मी तुम्हाला सांगितलं मागच्या एक्झाम्पल मध्ये या एक्झाम्पल मध्ये तेच सांगतो प्रॉब्लेम कुठलाही हो दिलेलं गणित काही असेल तिसऱ्या कॉलमचं नाव काय घ्यायचं मेजर ऑफ सेंट्रल अँगल आता सेंट्रल अँगलचं मेजर कसं काढायचं बघा
पहले का एक्स इक्वल टू आलेली सम खाली लिहायची त्याला वर लिहायचे 24 इनटू त्याला मल्टीप्लाई करायचं 360 ओके आता बघा इथे काय होणार 0 0 कट होणार आणि 6 1 6 6 6 36 6 1 6 6 6 36 काय राहिले इथे 24 इनटू 6 आता आपण खालचे लिहू पटापट सांगा खाली किती घ्यायचे हे जे आले ते खाली घ्यायचे सम 60 हे जे येते घ्यायचे ते वर 14 किती मल्टीप्लाई करायचं 360 ना 6 1 6 6 6 36 सांगा मित्रांनो काय आलं 14 इनटू 6 ओके नाउ नेक्स्ट इज इक्वल टू खाली किती घ्यायची आलेली बेरीज टोटल बेरीज किती आली ती घ्यायची खाली आउट ऑफ हे किती आहे 7 मल्टीप्लाई कितीने करायचं नेहमी 360 ने 6 1 6 6 6 36 काय आलं मित्रांनो 7 इनटू 6 ओके नाउ नेक्स्ट बघा खाली काय लिहायचे आलेली सम किती आलेली आपली सगळ्यांची सम 60 आउट ऑफ वर 5 कितीने मल्टीप्लाई करायचं 360 ने 6 1 6 6 6 36 काय आलं मित्रांनो 5 into 6 ओके चला नेक्स्ट खाली किती लिहायचे मित्रांनो 60 आउट ऑफ वर किती आहे 6 into 360 इथे पण तसंच मित्रांनो 6 1 6 6 6 36 काय राहिलं तुमच्याकडे बघा 6 into 6 6 into 6 ओके नेक्स्ट खाली किती लिहायचे मित्रांनो 60 आउट ऑफ वर किती आले 4 आणि कितीने मल्टीप्लाई करायचे मित्रांनो त्याला 360 ने 6 1 6 6 6 36 काय आले मित्रांनो आता तुम तो सांगा 4 इनटू 6 आता हे सगळे मिळून मल्टीप्लिकेशन आपण करून घेऊ मित्रांनो इथे 6 4 24 साइन चौक 24 4 हच्चे आले दोन साइन दोन्ही 12 2 14 144 14 7 सकम 42 6 5 30 6 6 36 साइन चो 24 एकदा मित्रांनो परत बघा कसं आलंय इथं 24 into 6 24 6 are 144 14 6 are 84 7 6 are 42 5 6 are 30 6 6 are 36 and 4 6 are 24 आणि ही सम नेहमी किती असते मित्रांनो 360 करून बघायची 360 आली पाहिजे कमी पण नको जास्त पण नको चला आता आपण करूया पाय डायग्राम तयार आता त्यासाठी मी सांगितलं तुम्हाला एक मनाने रेडियस घ्या आणि त्या दिल घेतलेल्या रेडियसचं एक सर्कल ड्रॉ करा ठीक आहे सर्कल ड्रॉ केल्याच्या नंतर आता हे अँगल आपल्याला मोजायचे आहेत आता आपण 144 ने इथून स्टार्ट करू 84 पासून स्टार्ट करू ठीक आहे आता आपल्याला यासाठी डी वापरावी लागेल मित्रांनो मी डी घेतलेली आहे चला बघा आपण पहिले घेऊ 84 स्टार्ट करूया 84 पासून 84 बघा 0 10 20 30 40 50 60 70 80 80 आणि 90 च्या मधात 84 सापडतील आपल्याला 85 च्या एक रेषा हे झाले मित्रांनो तुमचे 84 आपण जॉईन करूया याला किती डिग्रीचा अँगल आहे मित्रांनो हा सेंट्रल अँगल 84 आणि या 84 वाल्या अँगलचं नाव आहे मित्रांनो हाऊसेस मी नाव देतो हाऊसेस नेक्स्ट हाऊसेसच्या खाली आहे मित्रांनो आता रोड्स रोड्सचा सेंट्रल अँगल आहे 42 आता 42 घेऊ मित्रांनो आपण परत आपल्याला डी घ्यावं लागेल म्हणजे 40 च्या समोर 2 मित्रांनो हे झाले 40 आपले 40 च्या समोर 2 म्हणजे या ठिकाणी आपले
पॉइंट मिळाला, आपण रूलरच्या सहाय्याने त्याला जॉईंट करून घेऊया, स्केलच्या सहाय्याने याला रूलर पण म्हणतात, जॉईन केलं काय होतं मित्रांनो, या 42 वाल्या अँगलचं नाव मेजर लिहिलंय 42 डिग्री, आणि 42 वाल्या अँगलचं नाव आहे रोज। ओके, नाउ नेक्स्ट रोड 42 च्या खाली मित्रांनो 30 डिग्री सॉफ्ट चा अँगल, परत आपण डी चा वापर करू, 30 डिग्री घ्यायचं मित्रांनो, आता तुम्हाला मेजर 0, 10, 20, 30 मिळाला मित्रांनो आपल्याला 30 डिग्रीचा पॉइंट, स्केलच्या सहाय्याने आपण त्याला जॉईन करू, इथे लिहू मित्रांनो आपण 30 डिग्री, आणि काय 30 डिग्री वाल्या अँगलचं नाव मित्रांनो बघा तिकडे शॉप्स, शॉप्स। ओके, त्याच्यानंतर शॉप्सच्या नंतर मित्रांनो खालचा अँगल 36 डिग्रीचा, 36 घ्यायचं मित्रांनो आपल्याला, या ही रेडियस पकडायची आता 36 0, 10, 20, 30 आणि 40 च्या मध्ये 35 मित्रांनो, 35 पेक्षा एकने जास्त, 35 पेक्षा एकने जास्त म्हणजे इथे मिळणार मित्रांनो, ते आलं तुमचं 36। जॉईन करून घ्या ना, अँगल लिया कितीचा होता 36 डिग्रीचा, आणि 36 वाला आहे याचं नाव आहे ऑफिसेस, ओके नेक्स्ट 36 च्या खाली किती आहे मित्रांनो बघा, 36 च्या खाली आहे 24 चा अँगल घ्या, 0, 10, 20 च्या समोर 4 लाईन इथे 24, ओके पॉइंट मिळाला, जॉईन करून घेऊ आपण मित्रांनो, त्याला मेजर लिहून घ्या मित्रांनो, इथे 24 डिग्री, आणि अँगलचं नाव मित्रांनो त्या अदर्स, ओके आता बघा मित्रांनो तुम्हाला 30 झाला, 36 झाला, 24 झाला, आता एकच राहिला तुमचा सेंट्रल 144, मग जो उरलेला आहे तो हा हा होणार मित्रांनो 144 डिग्रीचा, आणि त्याचं नाव काय आहे फॅक्टरी, असं काही मित्रांनो असं काही नाही की तुम्ही पहिले हात घेतला पाहिजे, तुम्ही कुठून मी इथून सुरुवात केली, तुम्ही कुठूनही सुरुवात करू शकता, हा जरी पहिले घेतला असता तरी चाललं असतं, आता हा पण झाला, याचा अर्थ आपली पाय डायग्राम कम्प्लीट झाली। आता आपण बोलूया मित्रांनो पाय डायग्राम या टॉपिक मधील थर्ड क्वेश्चन कडे, तो ऍक्टिव्हिटी बेस आहे आणि तो आपल्या टेक्स्टबुकच्या पेज नंबर 163 वर दिलेला आहे। आता मी पहिलेच सांगितलं तुम्हाला प्रॉब्लेमचा मिनिंग कळाला नाही तरी चालेल, याचा अर्थ या अर्थाशी तुम्हाला काही घेणं देणार नाही, सरळ सरळ 3 कॉलम बनवा, पहिला जो रो आहे दिलेला त्याला पहिल्या कॉलम मध्ये लिहा, म्हणजे पहिली आडवी लाईन ही पहिली उभी लिहायची, मग सांगा पहिली आडवी लाईन काय, डिफरंट ऍटम्स घेतलं मी, डिफरंट ऍटम्स कोणकोणते ऍटम दिलेले आहेत बघा, फूड, क्लोथिंग, हाऊस रेंट, एज्युकेशन, एक्सपेंडिचर, आणि खाली दिलेले टोटल, पहिला आडवा रो लिहिला, सेकंड आडवा रो दिलेला आहे मित्रांनो परसेंटेज ऑफ एक्सपेंडिचर,
पर्सेंटेज ऑफ एक्सपेंडिचर, पर्सेंटेज मध्ये एक्सपेंडिचर दिलेला आहे म्हणजे कोणत्या बाबीवर आपण किती खर्च करतो. फूड म्हणजे अन्नावर आपण 40% खर्च करतो, क्लॉथिंग कपड्यावर आपला 20% खर्च होतो, हाऊस रेंट म्हणजे घर भाड्यावर आपला 15% खर्च होतो, एज्युकेशनवर 20% खर्च होतो, एक्सपेंडिचर म्हणजे अदर्सवर किती टक्के खर्च होतो आपला 5%, आणि टोटल 100% खर्च आपला दिलेला आहे मित्रांनो. आता बघा काय करायचं, हे 100 कुठे लिहिणार आपण, खाली लिहिले याच्यावर किती लिहिणार 140 आणि कितीने मल्टिप्लाय करणार 360 ने. हे तसंच 100 त्याच्यावर 20, 360 ने मल्टिप्लाय करा, 100 त्याच्यावरी 15 आणि 360 ने मल्टिप्लाय करा, 100 वरी 20, 360 ने मल्टिप्लाय करा, 100 त्याच्यावर 5, 360 ने मल्टिप्लाय करा. आता फर्स्ट स्टेप तुम्हाला समजले, आता नेक्स्ट स्टेप काय करायचं मित्रांनो, हे 40 लिहा आणि 360 लिहून घ्या. आता खाली बघा, एक नंतर जर सगळे झिरो असतील तर डिवायडेशन करण्याची गरज नाही. बघा मी काय म्हणतो, एक नंतर समोर सगळे झिरो असतील तर डिवायडेशन करायची गरज नाही. 360 डायरेक्ट लिहून घेतले आणि किती झिरो आहेत बघा, 2. तर मग उजव्या हाताकडून इकडनं 2 घरानंतर पॉइंट द्यायचा आपल्याला. मग बघा 1 आणि 2 इथे पॉइंट येईल, म्हणजे 100 काय होतील, कट होतील. म्हणजे काय उरलं आपल्याकडे आता, 40 × 3.60, परंतु पॉइंट नंतरचा जो झिरो आहे हा नाही घेतला तरी चालतो, हा झिरो तुम्ही कट केला तरी चालेल. म्हणजे 40 × काय तुमच्याकडे रिमेंड्स राहील 3.6, आणि 40 × 3.6 144. इथे तसंच मित्रांनो, 100 ला कट करा, 20 एज इट इज. 100 ला कट केल्यामुळे 100 वर किती झिरो आहे, 2 झिरो. मग 360 लिहून घ्या आणि 2 घरानंतर काय लिहून टाका, पॉइंट. ओके, आता काय उरलं मित्रांनो तुमच्याकडे, 20 × 3.60, पण हा झिरो नाही घेतला तरी चालतो. म्हणजे 20 × 3.6 आणि 20 × 3.6 केल्यावर येतो मित्रांनो 72. इथे तसंच मित्रांनो, 100 ला कट करा, 15 लिहून घ्या. 100 ला कट केल्यामुळे याच्यात पॉइंट किती घरानंतर आला मित्रांनो, 2 झिरो आहे म्हणून 2 घरानंतर पॉइंट. काय राहिलं मित्रांनो, 15 × 3.60, परंतु पॉइंट नंतरचा झिरो नाही घेतला तरी चालतो. म्हणजे 15 × 3.6 ते येतात मित्रांनो 54. खाली बघा मित्रांनो, तसंच खाली 100 कट करा, काय उरलं, 20 × 360. आता 100 कट केल्यामुळे पॉइंट किती घरानंतर जायचा असतो, 2 घरानंतर दिला. काय उरलं मित्रांनो तुमचं, 20 × 3.60, परंतु पॉइंट नंतरचा झिरो नाही घेतला तरी चालतो. म्हणजे काय आलं, 20 × 3.6 आणि 20 × 3.6 मित्रांनो 72. नेक्स्ट 100 ला कट करा मित्रांनो, काय उरलं तुमच्याकडे, 5 × 360. आता 100 वर किती झिरो होते, 2. मग 2 घरानंतर इथे आला मित्रांनो पॉइंट, उजवीकडून मोजायचं, 1 घर 2 घर, 2 घरानंतर पॉइंट. काय आलं तुमच्याकडे, 5 × 3.60, पॉइंट नंतरचा झिरो नाही घेतला तरी चालतो. म्हणजे 5 × 3.6 आणि 5 × 3.6 केल्यावर येते मित्रांनो तुमचा आन्सर 18. आता या सर्वांचे सम करा, मी करून बघितली मित्रांनो माझी आली 360. ही ऑलवेज किती यायला पाहिजे, 360. ठीक आहे, त्याच्यापेक्षा जास्तही नको त्याच्यापेक्षा कमीही नको. आता आपल्याला ही माहिती पाय डायग्राम वर प्रेझेंट करायची मित्रांनो. एक तुमच्या मनाने अंदाजे एक रेडियस घ्या, त्या रेडियसचं एक सर्कल ड्रॉ करा. आता सर्कल मध्ये हे तुम्हाला मेजर दाखवायचे. आपण इथून सुरुवात करू मित्रांनो, 72 पासून सुरुवात करू. पहिलं मेजर आहे आपलं 72, डी चा वापर करूया आणि 72 डिग्री आपण दिलेल्या सर्कल मध्ये दाखवूया. बघा मित्रांनो, 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70. 70 च्या समोर 2 लाईन इथे, हे झालं मित्रांनो तुमचं 72. आता अँगलचं मेजर मिळालं मित्रांनो, रुलरच्या सहाय्याने म्हणजे स्केलच्या सहाय्याने जॉईन करू. हा तयार झालेला जो आर्क आहे मित्रांनो, हा असेल 72 डिग्रीचा, आणि या आर्कचं नाव होतं मित्रांनो क्लोथिंग. नेक्स्ट, आता 72 च्या खाली मित्रांनो 54. आता या रेडियसचा वापर करा मित्रांनो, अशा पद्धतीने डी ठेवा. तुम्हाला सर्वांना डी ठेवायला शिकवलेले आहात तुम्ही. कोणाला काही अडचण असली तर तुम्ही मला कॉल करून विचारू शकता. किती डिग्री घ्यायचं मित्रांनो, आता 54. 0, 10, 20, 30, 40, 50, 54 म्हणजे 50 च्या पुढे 4 लाईन इथे येणार मित्रांनो.
चला जॉइन करा किती होतो मित्रांनो मीटर 54 डिग्री आणि काय 54 डिग्रीचं नाव हाऊस रेंट ओके 54 चा खाली मित्रांनो परत 72 डिग्री चला आता आपण या रेडियसचा वापर करू 72 डिग्री दाखवूया 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 70 चा समोर दोन लाईन मित्रांनो हे झालं आपलं 72 जॉईन करूया त्याला नेक्स्ट 72 डिग्रीचं नाव आहे मित्रांनो एज्युकेशन एज्युकेशन ओके नाव नेक्स्ट या एज्युकेशनच्या खाली मित्रांनो नेक्स्ट आहे आपलं एक्सपेंडिचर 18 डिग्री वापर करतोय मित्रांनो आपण आता 18 डिग्री घ्यायचे आपल्याला 20 ला दोन लाईन कमी 20 पेक्षा दोन लाईन मागे घ्या 20 पेक्षा दोन लाईन मागे घेतलं आपण 18 तर मित्रांनो आपलं 18 डिग्री लिहिणार मित्रांनो आपण 18 डिग्री वर लिहू थोडं आणि 18 डिग्रीचं काय होतं मित्रांनो आपलं बघा एक्सपेंडिचर ओके शॉर्ट फॉर्म वापरला मी आता बघा 72 झालं 54 झालं 72 झालं 18 झालं काय राहिलं आपलं आता 144 मग हे उरलेलं जेवढं असेल हे किती असेल 144 डिग्री आणि त्याचं नाव काय 144 फोर मित्रांनो या पद्धतीने ही ऍक्टिव्हिटी एक तर तुम्हाला फिल इन द ब्लँक्स भरायला विचारतील मित्रांनो आपण बघत आहे आपला टॉपिक चालू आहे पाय डायग्राम आज आपण स्टार्ट करणार आहोत 6.6 त्यातला क्वेश्चन नंबर फर्स्ट बघा आपल्याला पाय डायग्रामच्या एक्झाम्पल मध्ये मी सांगितलं होतं दिलेला जो प्रॉब्लेम असतो गणित असतं ते दोन रो मध्ये दिलेलं असतं बघा इथे दोन रो मध्ये पहिल्या रो मध्ये काय एज ग्रुप इन इयर्स सेकंड रो मध्ये दिलेलं आपल्याला नंबर ऑफ पर्सन्स ओके आता सोल्युशन मध्ये काय करायचंय पाय डायग्राम वरचं कुठलंही गणित घेऊ तीन कॉलम बनवायचे किती कॉलम बनवायचे तीन माहित आहे तुम्हाला पहिला रो पहिल्या कॉलम मध्ये लिहायचा बघा काय होता तो एज ग्रुप इन इयर्स 20 to 25, 25 to 30, 30 to 35, 35 to 40 आणि त्याच्याखाली टोटल शब्द लिहून टाकायचे दुसरा रो जो आहे तो हा रो याला दुसरा रो म्हणता हा दुसऱ्या कॉलम मध्ये लिहा काय तो नंबर ऑफ पर्सन्स 80, 60, 35, 25 आणि याची सम करायचे शेवटी की त्याला याची सम 200 ओके आता तिसरा कॉलम हा आपल्याला मनाने तयार करायचा असतो तिसऱ्या कॉलमचं नाव घ्यायचं असते नेहमी मेजर ऑफ सेंट्रल अँगल वरती कुणीत कोणचंही हो तिसऱ्या कॉलमचं नाव हे फिक्स आहे मेजर ऑफ सेंट्रल अँगल ओके चला आता कसं करायचं बघा वर घ्यायचे 80 इज इक्वल टू सेंट्रल अँगल काढतोय आपण सेंट्रल अँगलचा फॉर्म्युला आहे इज इक्वल टू 80 वर घ्यायचे आपण जी सम आली त्याच्या अपॉन मध्ये घ्यायची आणि तिला 360 मल्टिप्लाय करायचं मी सिम्पली काय केलं मित्रांनो 0-0 कट केला आणि राहिलेले जे डिजिट आहे वर काय आलं 80 × 36/20 लिहून टाक इथे वरती येणार 60 खाली सम 200 360 इथे पण मी तेच केलं राहिलेलं समोर लिहिलं इथे वर येणार 35 मित्रांनो खाली आलेली सम कुठे घ्यायची खाली इथे पण मी 0-0 कट केला आलेलं राहिलेलं रिमाइंडर जे असेल ते समोर लिहिलं इथे वर येणार मित्रांनो 25 खाली जे आहे 200 × 360 इथं पण मी 0-0 कट केला मित्रांनो जे राहिलं ते मी समोर लिहिलं ओके आता बघा काय करायचं
काही जण डिवायडेशन करताना थोडी घाई करतात, याच्यात घाई नाही करायची. बघा इथे 20 ना डायरेक्ट डिवायडेशन होऊ शकतं, इथे होऊ शकतं, पण इथे आणि इथे होत नाही. मग करू नका, एक सारखं करा, म्हणजे कॅल्क्युलेशनला सोपं जाईल. मग एक सारखं कसं होऊ शकतं बघा, इथं 20 ना डायरेक्ट तुम्ही 36 ला डिवाइड करू शकता. ओके, कसं करायचं बघा. हा एकदम सिंपल आहे, पहिले 2 ना डिवाइड करून घ्या. 2 ना डिवाइड केलं तर किती आले, 18 दुनी 36, 18 2 36 बरोबर आहे, 18 दुनी 36. आता प्रत्येक ठिकाणी पहा, 2 ना या 36 ला येऊन राहिलं सारखं, बघा सारखं येतंय. आपल्याला सर्व कॅल्क्युलेशन म्हणजे करायला सोपं जाईल, तुम्हाला समजायला सोपं जाईल. दिला, परंतु आता आपण फक्त 2 ना डिवाइड केलं तर काय उरला, 0. मग 1 0 आहे म्हणून मी एका घरानंतर पॉईंट घेतला, म्हणजे किती आलं ते 1.8. 18 च्या ऐवजी काय 1.8, 18 च्या ऐवजी का 1.8 समजलं ना, कारण हा 0 इथे 0 ने डिवाइड करायचं राहिलंय आपलं, म्हणून 1.8. आता इथे काय उरलं, 18 × 1.8, इथे काय उरणार 16 × 1.8, इथे काय उरणार 35 × 1.8, इथे काय उरणार 25 × 1.8. आणि आता सगळे मल्टिप्लिकेशन केले, आलेले आन्सर लिहिले, आणि मी तुम्हाला सांगितलं की ऑलवेज सम किती आहे पाहिजे, 360. माझे 360 आली, तुम्ही तुमची कॅल्क्युलेट करून बघू शकता. आता काढायची आपल्याला ऍक्च्युअल पाय डायग्राम. ओके, हा तर पाय डायग्राम जर काढायची तर पहिले काय करायचं, एक तुम्हाला जेवढं सफिशियंट आहे एक थोडस रेडियस घ्या, जास्त मोठेही नको जास्त कमीही नको, कन्व्हिनियंट रेडियस घ्या, ठीक आहे. आणि एक सर्कल ड्रॉ करा. आता सर्कल ड्रॉ केल्याच्या नंतर आता तुम्हाला हे अँगल या सर्कल मध्ये दाखवायचे आहे, ठीक आहे. पहिला अँगल दाखवायचा आहे तुम्हाला 144. आपण त्यासाठी डीचा वापर करूया, प्रोटेक्टर वापरूया. आता 144 दाखवायचं आपल्याला, हे बघा हे सेंटर या आपल्या सेंटरवर आलं पाहिजे, आणि ही जी लाईन आहे खालची ती या आपल्या रेडियसवर आली पाहिजे. अशा पद्धतीनं आपण प्रोटेक्टर ठेवलं. बऱ्याच जणांना ठेवता येतं, ज्याला येत नाही त्यांनी मला कॉल करून विचारू शकता. इथून स्टार्ट करा, 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100, 110, 120, 130, 140. आता 140 व आपल्याला पाहिजे 144 मित्रांनो. मग 144 पाहिजे तर 140 च्या समोर 4 लाईन, हे झालं 144. या ठिकाणी मार्क्स आले. आता आपण जॉईन करू, याने जॉईन केलं चालेल तुम्हाला, असे जॉईन करू शकता तुम्ही सगळे डायरेक्टली. तुमच्याकडे जे असेल स्केल असेल, स्केलने स्केल असतेच, स्केलचाच वापर करायचा आहे. तुम्ही हा अँगल आला 144 डिग्रीचा. ओके मित्रांनो, कशाचा अँगल होता, कोणता एज ग्रुप येतो, 20 to 25. इथे लिहून टाका 20 to 25. ओके, आफ्टर दॅट आता हे रेडियस युज करायचं. नेक्स्ट अँगल दाखवायचा आपल्याला 108. चला आता ठीक, अशा पद्धतीने ठेवा लागेल मित्रांनो आपल्याला. आलं लक्षात, पहा सेंटर कुठे आहे, इथे रेडियस. ओके, आता 108 घ्यायचं मित्रांनो. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. 100 च्या पुढे 8 लाईन घ्यायच्या आहेत आपल्याला, 8 लाईन या झाल्या 5, 6, 7 आणि 8. स्केल असेल तुम्ही स्केलने जॉईन करा. हा सेंट्रल अँगल मित्रांनो 108, आणि 108 चा एज ग्रुप किती आहे, 25 to 30. ओके, नेक्स्ट आहे मित्रांनो तुमचं 63. आता हे रेडियस यूज करावं लागेल मित्रांनो तुम्हाला. ही पद बघा पद्धतीने देऊ मी 63. 0 10 20 30 40 50 60 च्या समोर 3 लाईन, 61 62 63. या ठिकाणी या पद्धतीने आपण जॉईन करू.
एज ग्रुप है 30 to 35। ओके आता लास्ट जो राहिलेला असतो अँगल तो काढण्याची गरज नसते मित्रांनो, तो आपोआप उरलेला असतो। किती राहिला आपला आता शेवटचं मेजर 45 लिहून टाका, 45 डिग्री आणि कोणता एज ग्रुप आहे तो 35 to 40। सब्जेक्ट इंग्लिश मराठी साइंस मैथ सोशल साइंस हिंदी खाली घेतलं मी टोटल, ठीक है। दुसरा रो दिलेला आपल्याला मार्क्स, तो दुसरा कॉलम मध्ये लिहिला आपण मार्क्स 50 70 80 90 60 50, टोटल मार्क याची 400। बघा पहिला रो पहिल्या कॉलम मध्ये लिहिला, दुसरा रो दुसऱ्या कॉलम मध्ये लिहिला, तीसरा कॉलम आपल्याला मनन करायचा असतो, ठीक आहे। आता तीसरा कॉलम मध्ये काय असते, मेजर ऑफ सेंट्रल अँगल। आता कसं काढायचं मेजर ऑफ सेंट्रल अँगल, ठीक आहे, 50 वर घ्यायचे अपॉन मध्ये सम, किती आली सगळी बेरीज टोटल 400, त्याला मल्टीप्लाई करायचं 360। इथं तसं 70 खाली 400 360, 80 खाली 400 इंटू 360, 90 खाली 400 इंटू 360, 60 अपॉन 400 इंटू 360, 50 अपॉन 400 इंटू 360। लक्षात ठेवा मित्रांनो, वरचा आकडा वर घ्यायचा, जी आलेली सम आहे ती कुठे घ्यायची खाली, आणि कितीने मल्टिप्लाय करायचं 360। सगळं झालं, आता बघा या ठिकाणी वरती दोन झिरो आहे, प्रत्येक स्टेप मध्ये वर दोन झिरो आहे, हे वरच्या टर्म आहेत, यांना वरच्या टर्म म्हणतात। बघा वर दोन झिरो आहे दिसताय प्रत्येक स्टेप मध्ये, आणि खाली पण दोन झिरो आहे 400 वर, म्हणजे 4 वर दोन झिरो आहे, खालचे दोन झिरो वरचे दोन झिरो काढले, वरचे दोन खालचे दोन, वरचे दोन खालचे दोन, वरचे दोन खालचे दोन, वरचे दोन खालचे दोन, वरचे दोन झिरो खालचे दोन झिरो काढले, काय राहिलं 5 × 36/4। आता पहा मित्रांनो, इथं 4 न 4 × 1 = 4, 4 × 9 = 36, ओके, किंवा 9 × 4 = 36, 4 × 4 = 36, प्रत्येक ठिकाणी हाच भाग जाईल, 4 × 4 = 36, 4 × 4 = 36, 4 × 4 = 36, 4 × 4 = 36, 4 × 4 = 36। आता राहिलेलं लिहा 5 × 9, 7 × 9, 8 × 9, 9 × 9, 6 × 9, 5 × 9। आता 9 × 5 = 45, 9 × 5 = 45, 7 × 9 = 63, 9 × 8 = 72, 9 × 9 = 81, 9 × 7 = 54, 9 × 5 = 45, 9 × 5 = 45, 9 × 7 = 63, 9 × 8 = 72, 9 × 9 = 81, 9 × 6 = 54, 9 × 5 = 45। सम करा, येते 360। आता पाय डायग्राम काढू मित्रांनो, पाय डायग्राम साठी एक सर्कल काढून घ्यायला मी सांगितलंय तुम्हाला, ठीक आहे। आता दिले आलेले हे जे अँगल आहे हे पाय डायग्राम मध्ये दाखवायचे, पहिला अँगल आहे 45। मित्रांनो चला पहिले आपण 45 रिप्रेझेंट करू पाय डायग्राम मध्ये, कसं करणार बघा, सेंटर आलं 45, 0, 10, 20, 30, 40, 40 आणि 50 च्या मधात जी मोठी लाईन दिसते ते असते 45, ओके, ही आली, जॉईन करून घेऊ शकतो आपण, तुम्ही स्केलच्या वापराने जॉईन करा, हा आदरा 45 चा अँगल। मित्रांनो काय पहिल्या अँगलचं नाव, कोणत्या सब्जेक्टचा अँगल, तो इंग्लिश, इंग्लिश, ओके। नेक्स्ट मराठी 63, मराठी लाईन झाले मित्रांनो 63, ओके, 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 60 च्या समोर थ्री लाईन, 61, 62, 63, या ठिकाणी सेंटर सोबत जोडून घ्या आलेली मार्क। आला मित्रांनो 63 डिग्री, काय आहे सब्जेक्टचं नाव, मराठी, शॉर्टकट वापरला मी, MAR मराठीसाठी, ठीक आहे।
नेक्स्ट सब्जेक्ट है मित्रांनो सायन्स किती आहे त्याचा अँगल सेंट्रल अँगल 72 72 घ्या मित्रांनो जीरो टेन ट्वेंटी थर्टी फोर्टी फिफ्टी सिक्सटी सेवेंटी सेवेंटी या समोर दो नाही 71 72 इथे जॉईन करा सेंटर सोबत हा जो अँगल झाला मित्रांनो हा झाला 72 डिग्रीचा आणि कुठला 72 डिग्री वाला सब्जेक्ट कोणता आहे सायन्स सायन्स ओके नेक्स्ट आहे मित्रांनो मॅथ मैथ्स मैथ्स का एंगल है 81 क्या मित्र आता तुम्हारा कस देसा 81 0 10 20 30 40 50 60 70 80 80 च्या समोर एक लाइन मित्रांनो ही झाली आपली 81 आणि काय मित्रांनो या 81 वाल्या सब्जेक्टचं नाव मॅथ्स ओके नेक्स्ट मित्रांनो सोशल सायन्स सोशल सायन्स 54 0 10 20 30 40 50 50 च्या समोर 4 लाईन 51 52 53 54 इथे मित्रांनो ओके याला जॉईन करा कितीचा सेंट्रल अँगल 54 काय 54 वाल्या सब्जेक्टचं नाव मित्रांनो सोशल सायन्स सोशल सायन्स आणि जो लास्टचा राहिलेला असतो मित्रांनो तो घेण्याची गरज नसते उरलेला जो आहे तो 45 हा लिहून टाकायचे 45 चा आणि काय त्या सब्जेक्टचं नाव हिंदी अशा प्रकारे ही झाली याची पायऱ्या घ्या क्वेश्चन नंबर थर्ड बघूया मित्रांनो पहिल्या रो मध्ये दिलेला स्टँडर्ड पहिला रो आपण पहिल्या कॉलम मध्ये कन्वर्ट केला ओके स्टँडर्ड 5th 6th 7th 8th 9th आणि 10 खाली घेतलं टोटल दुसरा रो ला आपण दुसऱ्या कॉलम मध्ये कन्वर्ट केलं दुसरा रो आहे मित्रांनो आपला नंबर ऑफ ट्रीज 40 50 75 50 70 75 यांची टोटल आली मित्रांनो 360 मित्रांनो लक्षात ठेवा जर या कॉलमची सेकंड कॉलमची जर सम 360 येत असेल तर तसे तर पायडायग्रामचे सर्व गणित सोपे परंतु 360 जर सम आली तर ते सगळ्यात सोपं गणित समजावं ठीक आहे कसं बघा आता ते 40 वर घेतले आपण आलेली सम 360 आणि मल्टिप्लाय किती करतोय आपण 360 इथे वर 50 खाली टोटल 360 गुणिला 360 75 आलेली टोटल खाली 360 मल्टिप्लाय कशाने करायचं असते नेहमी 360 ना वरचे 50 आलेली टोटल खाली 360 मल्टिप्लाय कशाने करायचं 360 ना वरचे 70 खालची आलेली सम 360 मल्टिप्लाय किती करायचं 360 ना 75 360 इंटू 360 आता बघा 360 कट होणार खालचे वरचे 360 कट होणार आणि राहिलेले इथे आन्सर आलं 40 50 75 50 70 75 आणि ही सम परत मित्रांनो किती येणार 360 आणि हे मेजर घेऊन आता तुम्ही ही पाय डायग्राम काढू शकता मी इथे पाय डायग्राम या प्रॉब्लेमची तुम्हाला काढून दाखवली आहे क्वेश्चन नंबर 4 पाहूया मित्रांनो दिलेले पहिले दोन रो हे दोन कॉलम मध्ये कन्वर्ट केले त्यांची टोटल केली 100 तिसरा कॉलम बनवला मेजर ऑफ सेंट्रल अँगल 30 अपॉन आलेली सम 100 इंटू 360 50 अपॉन आलेली सम 100 इंटू 360 25 आलेली सम 100 इंटू 360 20 आलेली सम 100 इंटू 360 10 आलेली सम 100 इंटू 360 आता बघा मित्रांनो काय केलं 0 0 0 0 0 0 0 0 कट करून जे राहिलं ते समोर लिहिलं आता पहा
30 लिहून घेतले खाली 1 आणि तर 36 ला खाली 1 आणि 0 असं डिवायडेशन करायचं मी शॉर्टकट की सांगितली होती तुम्हाला परत लक्षात ठेवा ज्यांना माहित नाही हे 30 जशीच्या तसे लिहिले हे 36 ला आपण 10 ने डिवाइड करू मग 10 ने डिवाइड करताना लक्षात घ्या मित्रांनो 10 वर 0 किती आहे 1 वर 0 किती आहे 10 म्हणून एका घरानंतर पॉइंट म्हणजे 3.6 प्रत्येक ठिकाणी 10 ने डिवाइड केल्यामुळे 36 चं रूपांतर कशात झालं 3.6 मध्ये 10 ने डिवाइड केल्यामुळे 36 गेट कन्वर्टेड टू 3.6 10 ने डिवाइड केल्यामुळे 36 चं काय झालं 3.6 10 ने डिवाइड केल्यामुळे 36 चं किती झालं 3.6 आता मल्टिप्लिकेशन केले मित्रांनो समोर आंसर लिहिले आलेले ओके बघा 30 × 3.6 108 15 × 3.6 54 25 × 3.6 90 20 × 3.6 72 10 × 3.6 36 ओके मित्रांनो ज्यांना हे डिवायडेशन समजलं नसेल परत ऐका 36 लिहून घेतले जशीच्या तसे 36 ऍज इट इज लिहिले आता आपण डिवाइड करा 1 आणि सगळे 0 असतील तर काय करायचं किती 0 आहे ते मोजायचे किती 0 आहे 10 मग एका घरानंतर पॉइंट म्हणून इकडून पॉइंट म्हणजे 3 किती आलं 6 ओके आता आलेले जे सेंट्रल अँगल आहे मित्रांनो एक आपण सर्कल काढला त्यात एक रेडियस घेतलं आणि आलेले हे सेंट्रल अँगल यामध्ये दाखवले आणि पाय डायग्राम काढले आता तुम्ही पाय डायग्राम काढायला शिकला आहात त्यामुळे हा प्रॉब्लेम आपला कम्प्लीट झाला इथे चला मित्रांनो आता आपण बोलूया पाय डायग्राम मध्ये जे आपल्याला प्रॉब्लेम सेट मध्ये क्वेश्चन दिलेले आहे त्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 15 नंबरचा क्वेश्चन आहे तो बघूया आपण कॉजेस ऑफ नॉईज पोल्युशन कॉजेस ऑफ नॉईज पोल्युशनचे फॅक्टर दिलेले आहेत आपल्याला कशामुळे नॉईज पोल्युशन होते पहिला फॅक्टर दिलाय कन्स्ट्रक्शन नंतर दिलाय ट्रॅफिक एअरक्राफ्ट इंडस्ट्री ट्रेन्स आणि टोटल मित्रांनो तुम्हाला याचा मिनिंग नाही समजला तरी चालेल पहिला आडवा रो हा उभा लिहून घ्या दुसरा आडवा रो हा पण उभा लिहून घ्या ओके आता तिसरा मनाने तयार करायचा असतो त्याचं नेहमी नाव काय घ्यायचं असतं मेजर ऑफ सेंट्रल अँगल ओके आलेली आता हे पर्सेंटेज मध्ये पूर्ण टोटल पर्सेंट किती असतात 100 इथे 100 आउट ऑफ वरी 10 × 360 इथे वर 50 खाली 100 × 360 इथे वर 9/100 × 360 इथे वर 20/100 × 360 11/100 × 360 हा जो खाली टोटल आलेली असते ती कुठे घ्यायची खाली आणि हा 11 कुठे घ्यायचा वरी ओके आणि कितीने मल्टिप्लाय करायचं सर्वांना 360 360 360 ओके आता बघा काय करायचं 0 0 कट करा बघा मग प्रत्येक ठिकाणी 0 0 कट करून जे राहिलं ते मी समोर लिहिलेलं आहे ते समोर लिहिलेलं आहे ओके आता बघा आपल्याला 10 कट करायचे 10 कट केल्यावर 1 आणि सगळे 0 असतील तर तुम्हाला सांगितलं होतं मी 36 लिहून घेतले आता किती 0 आहे 1 म्हणून एका घरानंतर पॉइंट म्हणजे किती आलं ते 3.6 म्हणजे 36 चे किती होणार 3.6 कधी आपण या 10 ने डिवाइड केल्यावर या 36 चे किती होणार 3.6 मग प्रत्येक ठिकाणी मी 10 कट केलं आणि 3.6 घेतलं 10 कट केलं आणि त्याऐवजी 3.6 घेतलं 10 केलं आणि त्याऐवजी 3.6 घेतलं 10 कट केलं आणि त्याऐवजी 3.6 घेतलं पहा मग काय आलं 10 × 3.6 15 × 3.6 9 × 3.6 20 × 3.6 किंवा 11 × 3.6 आता मित्रांनो याचे मल्टिप्लिकेशन याचा आलं 36 याचा आलं 180 हे पॉइंट मध्ये येतं हे पॉइंट मध्ये किती येतं 32.4 परंतु मित्रांनो पॉइंट नंतर जो आकडा हा 5 पेक्षा लहान असेल तर याला आपण अप्रॉक्सिमेटली इक्वल टू किती म्हणू शकतो 32 ओके आता याचं मित्रांनो येतं 72 याचा आन्सर येतो मित्रांनो 39.6 हा 5 पेक्षा मोठा गेला मित्रांनो मग याला एक ने वाढवावं लागेल आपल्याला मग 39 चं एक ने वाढवल्यावर किती होईल अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 40 आणि या सर्वांचे सम येईल मित्रांनो 360 आणि आता तुम्ही पाय डायग्राम काढू शकता एक सर्कल काढलं आणि त्यामध्ये हे डिफरंट अँगल्स मी दाखवलेले आहे आणि अशा पद्धतीने ही पाय डायग्राम तयार झाली याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तुम्ही आणि नोटबुक कम्प्लीट करू शकता पुढचा प्रॉब्लेम बघायचा मित्रांनो प्रॉब्लेम नंबर 17 आतापर्यंत जे आपण प्रॉब्लेम पाहिले त्यापेक्षा थोडासा हा वेगळा आहे याच्यात पण पाय डायग्राम करायची पण थोडासा वेगळा आहे
ठीक आहे, असा जर थिओरेटिकल क्वेश्चन आला तर घाबरायचं नाही. पहा पहिले त्याचं मीनिंग समजून घेण्याचा प्रयत्न करू. मेडिकल चेकअप ऑफ 180 वुमन, किती वुमनचं मेडिकल चेकअप केलं? 180. म्हणजे लक्षात ठेवा मित्रांनो, आपली जी टोटल येणार आहे ती किती येणार आहे? 180. ओके, आता आपण कशाचं चेकअप केलं ते बघू. मेडिकल चेकअप केलं, ओके, म्हणजे हेल्थचं चेकअप केलं, ठीक आहे, त्यांना कुठला आजार वगैरे आहे का. 180 वुमन वॉज कंडक्टेड इन हेल्थ सेंटर, एका हेल्थ सेंटर मध्ये, इन अ विलेज, एका खेड्यागावामध्ये. 50 ऑफ देम वेअर शॉर्ट ऑफ हिमोग्लोबिन, त्यातल्या 50 महिलांना कुठला आजार आहे? शॉर्ट ऑफ हिमोग्लोबिन, म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनची कमतरता आहे. शॉर्ट ऑफ हिमोग्लोबिन म्हणजे पहिलं डिसीज सापडलं आपल्याला, लक्षात ठेवा शॉर्ट ऑफ हिमोग्लोबिन. मी इथे एक नंबर देतो, नंतर वाचा पुढे. 10 सफर्ड फ्रॉम कॅटरॅक्ट, हा डोळ्यांचा आजार आहे. 10 सफर्ड फ्रॉम कॅटरॅक्ट म्हणजे कॅटरॅक्ट नावाचा आजार हा सेकंड नंबरला देऊ आपण. आणि कॅटरॅक्ट आजार वाले किती पेशंट आहेत? 10, लक्षात ठेवा. 25 हॅड रेस्पायरेटरी डिसऑर्डर, 25 महिलांना रेस्पायरेटरी डिसऑर्डर आहे, म्हणजे श्वसनाचे आजार आहेत, ठीक आहे, रेस्पायरेटरी डिसऑर्डर, श्वसनाचे आजार आहे. नंतर द रिमेनिंग वुमन वेअर हेल्दी, आता रिमेनिंगचा आकडा दिलेला नाही पण ते पुढचे जे राहिलेले आहेत, हा झाला थर्ड नंबरचा डिसीज रेस्पायरेटरी डिसऑर्डरचा. आणि आता जे उरले चार नंबर वाले ते कसे हेल्दी आहेत, कसे हेल्दी. म्हणजे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला चार गोष्टी आपल्याला मेडिकल चेकअप मध्ये आढळल्या. एक आढळली शॉर्ट ऑफ हिमोग्लोबिन, दुसरी आढळली कॅटरॅक्ट, तिसरी आढळली रेस्पायरेटरी डिसऑर्डर, आणि चौथी आढळली हेल्दी. ओके, आपण आता याचा एक चार्ट तयार करू. रिझल्ट ऑफ मेडिकल चेकअप, पहिल्या कॉलमला नाव दिलं मी रिझल्ट ऑफ मेडिकल चेकअप, लिया पहिलं काय सांगितलं ते तिकडे शॉर्ट ऑफ हिमोग्लोबिन, दुसरा नंबर कशाला दिला होता आपण कॅटरॅक्ट, तिसरा नंबर कशाला दिला होता आपण रेस्पायरेटरी डिसऑर्डर, आणि चौथा नंबर दिला होता हेल्थीला. ओके, खाली टोटल. आता शॉर्ट ऑफ हिमोग्लोबिन किती महिला आहेत? 15. कॅटरॅक्ट वाल्या किती आहे? 10. रेस्पायरेटरी डिसऑर्डर वाल्या किती आहे? 25. आता हेल्थी वाल्या काढायच्या. मला सांगा टोटल किती आहे? 180. त्यातून हे तीन फॅक्टर मायनस करा, या 50 प्लस 10 प्लस 25, मग 180 मधून हे जर तुम्ही हे ते 85, याची सम किती येते? 85. 180 मधून 85 मायनस केले किती आलं? 95. म्हणजे 95 ज्या वुमन आहेत त्या कशा होतील? मग हेल्दी. आणि सर्व टोटल किती येईल? 180. आता मित्रांनो मेजर ऑफ सेंट्रल अँगल काढू तिसऱ्या कॉलम मध्ये, एकदम सोपं आहे. वर 50, खाली त्याची टोटल 180 × 360, वर 10, खाली 180 × 360, 25 खाली 180 × 360, 95 खाली 180 × 360. इथं डायरेक्ट मित्रांनो भाग जातो 18 × 18 = 36, 18 × 18 = 36, कारण 00 पहिलेच कॅन्सल होईल. 18 × 18 = 36, 18 × 18 = 36. मग इथे काय राहिलं? 50 × 2, इथे काय राहिलं? 10 × 2, इथे काय राहिलं? 25 × 2, इथे काय राहिलं? 95 × 2. आणि मल्टिप्लिकेशन 50 × 2 = 100, 10 × 2 = 20, 25 × 2 = 50, 95 × 2 = 180, आणि सगळ्यांची सम आली मित्रांनो 360. आणि आपण त्याची काढली पायऱ्या. आता तुमचे काही नावं अँगल जर छोटा असेल, मावत नसेल, तर तुम्ही असा अॅरो दाखवून खाली किंवा वरी असं नाव लिहू शकता. त्याला कॅटरॅक्ट वर दाखवलं मी, इथे हे अॅरो दाखवून रेस्पायरेटरी ऑर्डर पण खाली दाखवलं. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो, क्वेश्चन नंबर 18 असेल हा बहुतेक. शेवटचा क्वेश्चन आहे पाय डायग्राम, ड्रॉ अ पाय डायग्राम या टॉपिक वरचा. आपल्याला ट्री नेम दिलेले पहिल्या रो मध्ये, ते आपण उभे लिहिले पहिल्या कॉलम मध्ये, ठीक आहे. सेकंड रो मध्ये लिहिले नंबर ऑफ ट्रीज दुसऱ्या रो मध्ये, ते आपण सेकंड कॉलम मध्ये लिहिल्या, ठीक आहे मित्रांनो. आणि त्याची सम आली 120. बघा ट्री नेम कोणकोणचे, करंज आहे 20 ट्रीज दिलेले आहेत, बेड्याच्या 28 ट्रीज आहेत, अर्जुनच्या 24 आहेत, बकुलच्या 22 आहेत, आणि कडुनिंबा आहे 26. या टोटल ट्रीजची सम येते मित्रांनो 120. आता आपल्याला पाय डायग्राम करायची, म्हणजे मेजर ऑफ सेंट्रल अँगल काढावा लागेल. तिसरा कॉलम 20 वर, खाली त्याची टोटल 120 × 360. मित्रांनो बघा बारीक बार
जीरो जीरो तो कटला जीरो जीरो कटला इतने बारह उठी इतने छत्तीस उठी बारह एक बार बारह चौबीस बारह त्रिक छत्तीस ट्वेल्व वन जार ट्वेल्व ट्वेल्व टू जार ट्वेंटी फोर ट्वेल्व थ्री जार थर्टी सिक्स म्हणजे किती आलं ट्वेंटी इंटू थ्री इथे इथे पण तेच ट्वेंटी एट इंटू थ्री इथे पण तेच बारा एक बारा बार त्रिक छत्तीस ट्वेंटी फोर इंटू थ्री इथे पण तेच ट्वेंटी टू इंटू थ्री इथे पण तेच 26 into 3, 78. मित्रांनो ही सम आली 360 आणि आपण आता आलेल्या सेंट्रल अँगलचा ही एक पाय डायग्राम काढली. पाय डायग्राम तुम्हाला काढता येते ते मित्रांनो ड्रॉ अ पाय डायग्राम हा टॉपिक आपला इथे